नमस्कार, मी जयश्री, पुणे येथे तुमचं गृहलक्ष्मी रेसिपीज मध्ये स्वागत। आज आपण करणार आहोत चिलापी फिश फ्राय। तर यासाठी मी एक मोठी चिलापी याचे अशा पद्धतीने पीस करून घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। चला मग आता आपण चिलापी फिश फ्राय करायला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपल्याला ह्या पीसेसवर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, ह्याच्यावरच हळद आणि घरगुती मसाला एक चमचा, गरम मसाला एक चमचा आणि ह्याच्यावरच आपण लिंबू पिळून घ्यायचा आहे। इथे मी एक लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता हे जो आपण मसाला ह्याच्यावरती सगळा टाकलेला आहे तर ह्याच्यामध्ये हे पीसेस छान असे घोळवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबाऐवजी कोकमचा जो रस आहे तो वापरला तरीही चालेल। तर इथे मी सर्व मसाला असा ह्या सर्व पीसेसला लावून घेतलेला आहे आणि असंच हे एक 5 ते 10 मिनिटे असेच हे पीसेस मी मुरत ठेवणार आहेत। आणि आता हे पीसेस छान असे मुरसतोपर्यंत आपण इथे आपल्याला फिश फ्राय करायचे आहे। त्यासाठी इथे फक्त रवा घेतलेला आहे, मी तांदळाचे पीठ वापरलेलं नाही आहे तर फक्त इथे रव्याचाच वापर करत आहे। तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण आणि ह्याच्यामध्येच 1/2 चमचा घरगुती मसाला, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा हळद घालून घेऊया आपण। आणि आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया। तर आता हे रव्यामध्ये सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत आणि 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। तर या पीसेसमध्ये छान असा मसाला मुरलेला आहे आणि आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तर त्याच्यामध्ये जेवढं मला पीसेस तळण्यासाठी तेल लागेल इतपत मी तेल वापरतीये। तर इथे मी साधारणतः 3 पळी तेल वापरत आहे। आणि तेल छान असं गरम झालेलं आहे। तर आता एक एक करून पीस ह्याच्यामध्ये मी गुळवून तेलामध्ये सोडून घेतली आहे। ह्या पीसेसमध्ये छान असा मसाला मुरलेला आहे। तर आता एक एक पीस करून आपण रव्यामध्ये डीप करून घेऊया। अशा पद्धतीने सगळीकडून रवा व्यवस्थित असा लागला पाहिजे आणि ते तेलामध्ये सोडून घेऊया। तर सर्व पीसेस जे आहे ते अशाच पद्धतीने मी छान असे रव्यामध्ये वळवून घेणार आहे। आणि तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवून देणार आहे। आणि आता अशाच पद्धतीने सगळ्या चिलापी मी फ्राय होण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत। तर त्याच्यावरून घालून देते कोथिंबीर। आणि कोथिंबीर थोडीशी मी पसरून घेते आणि एक एक करून चिलापी मी पलटवून घेते। तर अशा पद्धतीने एकाच मिनिट भरानंतर छान छान पलटवून घ्यायची आहे। ते पटकन शिजल्या जातात, जास्त वेळ लागत नाही। मी पाहू शकता आणि 1 मिनिटभर ह्या साईडने आपण छान अशांना फ्राय होऊन देऊया। आणि आता 1 मिनिटभर एक साईडनी आणि दुसऱ्या साईडनी 1 मिनिटभर अशी छान अशी मी फ्राय करून घेतली आहे आणि आता गॅस बंद करून घेतली आहे। तर तुम्हाला दाखवते मी, तुम्ही पाहू शकता पिछला किती मस्त अशी तयार झालेली आहे शिजून। जास्त नाही, 1-2 मिनिटं फक्त लागतात। 2 मिनिटात मस्त अशी फ्राय करून तयार होते। आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता की चिलापी फिश फ्राय खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। याच्या अगोदर मी चिलापी फिश फ्राय केली होती, ही ह्याच्यामध्ये रवा नुसता वापरला नव्हता तर त्याच्यामध्ये तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर केला होता। तर तशा पद्धतीने खूप छान होते आणि रवा तुम्ही जर वापरून करताल तर रवा वापरून सुद्धा खूप छान अशी तयार होते। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी कुरकुरीत फिश फ्राय आपली तयार झालेली आहे आणि खाण्यासाठी तितकी चविष्ट अशी लागते। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आहेत आणि झटपट होणारे आहे। 1-2 मिनिटात झटपट तयार होणारी ही चिलापी फिश फ्राय तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्कीच सांगा। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान चटपटी आणि चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत अशा छान छान चमचमीत आणि चटपटीत रेसिपीज बनवून खात राहा आणि माझे व्हिडिओज पाहत राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।